आम्ही गद्दार नव्हे तर खुद्दार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी नाही केली. बाळासाहेब म्हणायचे, काँग्रेस राष्ट्रवादी आमचे शत्रू आहेत, त्यांना कधी जवळ करायचं नाही, त्यांना जवळ करायची वेळ येईल तेव्हा मी माझं दुकान बंद करेल. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी हिंदुत्वाशी गद्दारी केली असती तर आमच्या स्वागतासाठी हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा थांबले असते का? आमची भूमिका राज्यातील जनतेने मान्य केली आहे. सरनाईक यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही खुद्दार आहोत असं एकनाथ शिंदे म्हणालेत. महाराष्ट्रात भाजप आणि ईडीचे सरकार तर मुख्यमंत्री कंत्राटी, उद्धव ठाकरेंचा घनाघात. मुंबई येथे एका कार्यक्रमामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घनाघाती टीका केली आहे. राज्यात ज्या प्रकारे मजुरांना कंत्राटावर घेतलं जातं त्याच पद्धतीने सध्याचे मुख्यमंत्रीही कंत्राटी आहेत. ते किती काळ मुख्यमंत्री राहतील हे त्यांना माहीत नाही. सध्या महाराष्ट्रात भाजप आणि ईडीचं सरकार आलंय अशा शब्दात त्यांनी शिंदेंवर निशाणा साधलाय. कंत्राटी मुख्यमंत्री म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचा टोला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या कंत्राटी मुख्यमंत्री टीकेचा जोरदार समाचार घेतलाय. हो, मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे, मी राज्याच्या विकासाचा कंत्राट घेतलाय, हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं, राज्याला पुढे नेण्याचं कंत्राट मी घेतलंय, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावलाय. शिंदे गटाच्या आमदारांकडून आदित्य ठाकरेंविरोधात बॅनरबाजी. विधानभवनाच्या पायऱ्यांवर बुधवारी झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकरणानंतर आज देखील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विरोधकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी आदित्य ठाकरेंविरोधात बॅनरबाजी करत घोषणा दिल्या. या बॅनरवर आदित्य ठाकरेंना घोड्यावर उलट्या दिशेने तोंड करून बसलेलं दाखवण्यात आलं असून हिंदुत्वाऐवजी महाविकास आघाडीकडे प्रवास करत असल्याचा टोला लगावण्यात आलाय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती पत्र. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित असून त्यास लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार राज्य शासनाने 16 नोव्हेंबर 2013 रोजी केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव सादर केलाय. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आवश्यक त्या निकषांची पूर्तता करत असल्याचा निष्कर्ष या तज्ज्ञ समितीने काढला असून त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलंय. सोलापुरात आयकरचे छापे, हॉस्पिटल डॉक्टर्स आणि कारखानदार रडारवर. सोलापुरातील सहकार क्षेत्रातील हॉस्पिटल डॉक्टर प्रमुख पदाधिकारी आणि कारखानदार यांच्यावर गुरुवारी सकाळी आयकर खात्याने छापे टाकलेत. यात पंढरपुरात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच अन्य 4 साखर कारखान्यांची मालकी असलेले अभिजित पाटील यांच्यासह आणि त्यांच्या उद्योग समूहावरही धाडी पडल्यात. आयकर विभागाने याबाबतची कारवाई अत्यंत गुप्तता पाळून सकाळपासून सुरू केली आहे. या सर्व संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्तासह आयकर विभागाचे पथक देखील दाखल झाले. अधिकृतपणे कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांना आयकर विभागाकडून मिळालेली नाहीये. आर्थिक शिस्तीसाठी कॅगकडून माजी अर्थमंत्री अजित पवारांचं कौतुक. कोरोना महामारीच्या काळात राज्याच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला असताना कृषी क्षेत्राने चांगली कामगिरी केली असल्याचं राज्याच्या लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आलंय. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने राजकोषीय तूट देखील 3% करण्यास यश मिळवलं असल्याचं कॅगने आपल्या अहवालात म्हटलंय. मात्र राज्याचा GDP 3% घसरला असल्याचं समोर आलंय. कॅगने राज्याचे माजी अर्थमंत्री अजित पवार यांचं आर्थिक शिस्तीसाठी कौतुक केलं. राहुल अथवा प्रियंका गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावं, प्रियांक खरगे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांनीच नवीन काँग्रेस अध्यक्षांची निवड करावी अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांनी केली आहे. प्रियांक म्हणाले की या पदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव घेतलं जात आहे. हे चांगलं नाव आहे, मात्र राहुल गांधी अथवा प्रियंका गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावं अशी पक्ष कार्यकर्त्यांची मागणी आहे, कारण त्यांच्या नावाला पक्षात व्यापक सहमती आहे.
सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा। टिकटॉक स्टार आणि भारतीय जनता पार्टीची नेता सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी गोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलाय। फोगट यांच्या कुटुंबियांनी केलेल्या मागणीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्यानंतर गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। हरियाणातील हिसार येथे राहणाऱ्या फोगट यांना गोव्यात मंगळवारी संशयास्पदपणे हृदयविकाराचा झटका आला होता, त्यातच त्यांचा मृत्यू झालाय। रशिया युक्रेन युद्धाला 6 महिने, आतापर्यंत 9,000 सैनिक तर 900 अधिक बालकांचा मृत्यू। रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमधील संघर्ष अद्याप कायम आहे। रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला 6 महिने पूर्ण झालेत, हा संघर्ष संपण्याची चिन्ह अद्यापही दिसून येत नाहीयेत। रशियाने 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनवर हल्ला चढवत युद्धाला सुरुवात केली। यामध्ये युक्रेनमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे। युक्रेनमधील 1,000 नागरिक आणि सैनिक मारले गेले असून मोठा विध्वंस झाल्याचे चित्र। 6 महिन्यांनंतर रशियाने आता बऱ्याच भागावर ताबा मिळवला।